नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सपकाळ. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, याच्या आधी आपण भरपूर काही ट्रिक बघितल्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक बघणार आहोत SCFची, हायेस्ट कॉमन फॅक्टर. बघा मित्रांनो, SCF फाईंड करण्यासाठी अनेक एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो, की SCF फाईंड कसा करायचा. तर बघा मित्रांनो, अतिशय सोपी ट्रिक आहे SCF फाईंड करण्याची, हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर बघा, फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण बघू आपण. 9 आणि 12 आपल्याला SCF फाइंड करायचं आहे. तर काय करणार मित्रांनो, ट्रेडिशनल मेथड अशी मित्रांनो, 9 आणि 12 नाईनचे फॅक्टर काढायचे, 3 × 3, ओके, 4 × 3, याला तुम्ही 1 मल्टिप्लाय करायचा. आणि याच्यामध्ये जो हायेस्ट नंबर आहे, कॉमन नंबर दोन्ही याच्यात, तो फाइंड करायचा 3 3. तर म्हणजे याचा SCF बघा मित्रांनो किती आला, 3. तर हे अतिशय स्मॉल डिजिट आहे, याच्यामुळे हे सोपं गेलं मित्रांनो. परंतु जर अशी मोठी संख्या असेल 5 अंकी, तर हे इम्पॉसिबल आहे फाइंड करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, त्याच्यासाठी अतिशय सोपी ट्रिक आहे माझ्याकडं. तर काय करणार मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 16 26. तर बघा काय करणार, यांचा डिफरन्स काढणार. तर डिफरन्स किती येणार मित्रांनो, डिफरन्स 10. आणि आता या 10 चे फॅक्टर वाढणार मित्रांनो, 5 × 2. आणि याच्यामध्ये जी स्मॉल संख्या आहे, तो येईल तुमचा SCF. तुम्ही त्या मेथडने फाइंड करून बघू शकता मित्रांनो, तुम्हाला SCF दोनच मिळेल. तर बघा मित्रांनो, अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे ही. तर आता बघा, आपण थर्ड एक्झाम्पल, जरा मोठे एक्झाम्पल घेऊन बघू, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट सॉल्व्ह होईल. 30 35 55. तर बघा मित्रांनो, आता यांच्या प्रत्येक दोन संख्या मधला डिफरन्स काढायचा. इथे डिफरन्स येईल मित्रांनो 5 10 5 50. तर काय करायचं मित्रांनो, यांच्यातील स्मॉल स्मॉल डिफरन्स घ्यायचा, स्मॉल डिफरन्स. तर बघा इथं स्मॉल डिफरन्स 5 मित्रांनो. तर 5 चे फॅक्टर काढायचे मित्रांनो, 5 × 1 किती, 5 × 1, याच्यातील कॉमन संख्या 1, म्हणून याचा SCF 1 येईल मित्रांनो. जर मित्रांनो इथे 10 असते, तर 5 × 2 याचा SCF आला असता. परंतु इथे ऑड संख्या आहे, त्याच्यामुळे त्याचे फॅक्टर पडत नाही, त्याच्यामुळे 1 हा SCF येईल. तर बघा मित्रांनो, अतिशय साधी सोपी ट्रिक आहे, अशीच माझ्याकडं LCM साठी सुद्धा सोपी ट्रिक आहे. जर मित्रांनो ह्या ट्रिक तुम्हाला आवडत असेल, तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. आणि पुढच्या ट्रिकसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची ट्रिक तुम्हाला नक्की मिळेल. धन्यवाद मित्रांनो.